कटी या जे दोन संघ आहेत त्या दोन्ही संघाच्या खेळाडूंना नक्कीच इथे जमलेल्या प्रेक्षक वर्गाकडून तसेच आयोजक आणि समोरच्या कक्षाकडून खूप खूप शुभेच्छा. व्यासपीठाकडे आपण बघतोय, कॅमेरामन यस रेडी आहेत, सज्ज आहेत. व्यासपीठावर उपस्थित दिवाळी फाउंडेशनचे या उपाध्यक्ष आहेत, तसेच माजी उपसरपंच आहेत मुठवल गावचे सन्माननीय योगेश पाटील साहेब यांना मी सन्मानित करतोय. योगेश साहेब नियमितपणे या इथे असल्या स्पर्धेमध्ये या आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या स्पर्धेमध्ये येत असतात. मी विनंती करतोय कृष्णाजी मेहर यांना आपल्या शुभ हस्ते या योगेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. स्वागत आणि सत्कार केला जातोय. माईची ही शाळ उद्धार शाळ आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये नक्कीच योगेश दादा पाटील आलेत, त्यांचं सन्मान चिन्ह देऊन सुद्धा आम्ही स्वागत आणि सत्कार करतोय. मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय व्यासपीठावर मंचावर. खूप खूप धन्यवाद. चला तर आपण ना मैदानाकडे वळतोय. धनेश इलेव्हन कुक्से संघ आणि नक्कीच त्या संघाच्या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. टॉस जिंकला धनेश इलेव्हन कुक्से संघाच्या कर्णधाराने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या उपांत फेरीमध्ये स्वीकारलेला आहे. सामना प्रत्येकी 4 षटकांचा आहे आणि कमीत कमी या धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल केबी स्पोर्ट्स बल्लाने संघाला. केबी स्पोर्ट्स बल्लाने संघाचा विचार केला तर नक्कीच चर्चेत आहेत कर्णधार शाकिब, परंतु या उपांत्य फेरीमध्ये रोशन याला सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल. इतर खेळाडूंना सुद्धा नक्कीच शाकिब याचा साथ द्यावा लागेल. पाहूया कशा प्रकारचा खेळ रंगेल. नक्कीच मी सूरज पाटील आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय आणि माझ्या सोबत जॉईन होत आहेत आपले सर्वांचे आवडते समालोचक राहुल भोईर. नक्कीच पाहता पाहता स्पर्धेचा सांगता दिवस सुद्धा आलेला आहे. हळूहळू स्पर्धेची सांगता निश्चितपणे आपण होताना पाहणार आहोत. प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे. आता मात्र धनेश इलेव्हन कुक्से संघ आणि या बल्ल्याणी संघ यामध्ये नक्कीच संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना दिसेल. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. मोहन सुतार आणि कुमार पाटील यांच्याकडून रोशन यासाठी प्रत्येक चौकारात
चौकार आणि षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सामन्यातील पहिला चेंडू वरचा विकेट ना खोलवर टप्प्याचा चेंडू राजाचा. राजाने खूपच इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केलेली आहे. प्रेक्षकांची मनं त्याने जिंकलेली आहेत. आतापर्यंत आपल्या नक्कीच संघासाठी यातूनात मेहनत राजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आत्मविश्वास खूपच हाय आहे राजाचा आणि या तो आत्मविश्वास मात्र त्याला नियमितपणे नक्कीच चांगलं कार्य करण्यासाठी भाग पाडतोय. तोच राज पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सोबत षटकाची सुरुवात करतोय. समोर खेळाडू आहे सूरज. सूरज सुद्धा एक टॅलेंटेड खेळाडू आहे केबी स्पोर्ट्स बल्लाणी संघाचा. परंतु या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर सूरज तितकासा चमकलेला नाहीये. राहुल चेंडूच्या रेषेपासून वेगळा होऊन खेळलाय. लॉंग लेगच्या दिशेनं तीन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. चेंडू काही थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमा पार चौकार. इथे मात्र चौकार येतोय सूरजच्या बॅटमधून. मी मागेच म्हटलं की सूरज या स्पर्धेमध्ये काही चमकलेला नाही. परंतु आता मात्र या उपांत्य फेरीमध्ये चमकदार कामगिरी निश्चितपणे सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळू शकते. हो यावेळेस मात्र खाली राहिला चेंडू. यष्टीरक्षक अतिशाच्या माध्यमातून चूक घडते. सिंगल इथे प्राप्त केली जाते. संघाची धावसंख्या 5 धावा. बिनबाद केबी स्पोर्ट्स बल्ल्याने. यस राहुल आता नक्कीच आपल्याला थोडस थोडस हॉल हॉल चेक ठीक आहे. विकेट ने पुढचा बॉल यावेळेस फटका फसला. मिन स्टँडिंग आहे. जे कोण घेणार हा प्रश्नचिन्ह होता. कारण का खेळाडू तीन तिकडे गेले होते आणि तिथे मात्र झेलला खूप चांगला फिनिश केला आहे. विकेट सोबत लागणारा पहिला षटका केबी स्पोर्ट्स बंगले क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. दरम्यान विकेट संपादन केलं आहे. उपांत्य फेरीची मॅच आहे सूरज. नक्कीच खूप महत्वाची मॅच आहे. मात्र इथन जो संघ पराभूत होईल त्याला देखील आकर्षक अशी ट्रॉफी नक्कीच मिळणार आहे. आणि तिसऱ्या क्रमांकाची जी रोख रक्कम कॅश प्राइज आहे तो देखील नक्कीच मात्र त्या संघाला त्या टीमला मात्र मिळणार आहे. अप्रतिम आणि दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला भेटला धनेश इलेव्हन कुकसे टीमच्या माध्यमातून या टुर्नामेंटमध्ये. तर दुसऱ्या बाजूने बघतो आपण केबी स्पोर्ट्स मनेली या देखील संघाने खूप चांगल्या प्रकारची चमकदारी कामगिरी केली. आणि गतवर्षीचा चॅम्पियन संघ सोनुवाई क्रिकेट संघ वरुण नव हा देखील संघ नक्कीच मात्र क्वालिफाय झाला आहे. दोन टीम मध्ये आता मात्र आपल्याला ही उपांत्य फेरी पाहायला भेटते आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला ही मॅच झाल्याच्या नंतर शेवटची या टुर्नामेंटची मेगा फायनलची मॅच देखील. त्रिफलाची पहिला इथे दुसरा विकेट इथे गारद होतोय केबी स्पोर्ट्स बल्ल्याणी संघाचा. सूरज याला माघारी परतावं लागतंय. गुड बॉलिंग राज याच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. 5 धावा धावफळकावर आहेत आणि 2 गडी या हाताचे. कॅप्टन शाकिब तिसऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु सूरज हा बाद होणारा खेळाडू. आता मात्र दोन्ही नवीन फ्रेश खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत शाकिब आणि अजित. सलामीची जोडी
नक्कीच मैदानाच्या बाहेर झालेली आहे। राज दर्जेदार गोलंदाजी करतोय, राज करतोय या षटकावर असं म्हणू शकतो आपण। चांगला खेळ नक्कीच आपल्याला मात्र पाहायला भेटतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये। राजने खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत टूर्नामेंट मध्ये देखील केली आहे। ओव्हर द विकेटने चेंडू ब्लॉक हॉल मध्ये होता चार ओकांनी। हॅलो 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 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला राजाच्या माध्यमातून। निर्धाव चेंडू नाही मात्र राज षटकाची सांगता करते। पुन्हा एकदा राजाचं गोलंदाजी जर विश्लेषण आपण पाहिलं तर पाच धावा ते दोन गडी बाद केलेले आहेत। मागील सामन्यामध्ये जर विचार केला तर एक धाव खर्च करत दोन गडी बाद केले होते। नक्कीच कन्सिस्टन्सी या स्पर्धेमध्ये राजाच्या माध्यमातून गोलंदाजी करताना पाहायला मिळाली आहे। शाकिब एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू ऑलराउंडर आतापर्यंत त्याने आपल्या खेळीची छाप या नक्की स्पर्धेमध्ये सोडलेली आहे। मागील सामन्याचा जर विचार केला तर नक्कीच हातातून निसटलेला सामना शाकिब याने मात्र नक्कीच जिंकलेला आहे। आपल्या संघाला नक्कीच जिंकून दिलेला आहे। आपल्या संघासाठी विजय त्याने नोंदवलेला आपण पाहिलेला आहे। पुन्हा एकदा शाकिब याच्यावर मोठी जबाबदारी असेल कारण पहिलं पावरप्लेचं षटक हे धनेश लोणखुक्से संघाच्या बाजूने झुकलेलं आपण पाहिलेलं आहे। पंकज फिरकी गोलंदाज मार्कवर नक्कीच सन्माननीय कृष्णाजी वाकडे साहेब चौदपाडा यांचं शुभागमन झालेलं आहे। आयोजकाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। इथे मात्र जाळ फेकलं आणि त्या जाळमध्ये इथे मात्र शाकिब अडकतोय महत्वाचा गडी। इथे मात्र बिग विकेट शाकिब बाद। नक्कीच मैदानाच्या चौफेर निराशा इथे नक्कीच पाहायला मिळते कारण शाकिब याची फलंदाजी पाहण्यासाठी असंख्य असे प्रेक्षक इथे पोहोचले होते परंतु तोच शाकिब प्रेक्षकांना निराश करतोय। शून्याचा चष्मा घालून ना मात्र तो तंबू कडवळतोय। शाकिब आता मात्र बघतो आपण बाद झालाय पण तरी देखील अजूनही काही खेळाडू आहे त्या टीम मध्ये की एक चांगल्या प्रकारचा खेळ करू शकतील कारण का प्रत्येक वेळेस आपण म्हणत असतो का क्रिकेट हा नक्कीच एका किंवा दोन खेळाडूंचा खेळ नाही 11 तुमचे जे संघ खेळाडू आहेत ते चांगला खेळ करतील तेव्हाच तुम्हाला मात्र नक्कीच विजय संपादन तुम्ही करू शकाल चांगला खेळ करू शकाल। आपण नक्कीच वर्ग नक्कीच बघितलं गेलं तर नवगर संघाचा आपण बघितलं मैदानाच्या आतमध्ये भावेश नक्कीच शिवने विचार केला तर मिरव अडोच्या नंतर आला होता भावेश मात्र त्याला त्याच्याकडे एकच फक्त चेंडू होता आणि एका चेंडूमध्ये षटकार मारायचं होतं। म्हणजे क्रिकेट मध्ये आता मात्र एक किंवा दोन खेळाडू किंवा तीन खेळाडू तुमचे मान्य ठेवत नाही तुमचा 11 खेळाडू जेव्हा चांगला खेळ दाखवतील चांगला नक्कीच खेळतील चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण करतील तेव्हाच तुम्हाला टुर्नामेंट मध्ये पहिल्या नव्हे तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी तरी नक्कीच मिळेल। हे नक्कीच आपल्या देखील हा अनुभव आहे एवढ्या वर्षाचा। हो नक्कीच विजयासाठी टीमवर्क असणं खूपच गरजेचं आहे एकोपा असणं गरजेचं आहे। केवळ एका खेळाडूवर आधारित आपण नक्कीच सामने जिंकू शकत नाही। इथे मात्र सचिन आणि या अजित याला डाव सांभाळावा लागेल। फ्लाइट दिली आहे इथे मात्र बॅटच्या वरच्या भागाला चेंडू जाऊन लागतोय। दरम्यान एक धाव इथे पूर्ण केली जाते दुसऱ्या धावीचा प्रयत्न असेल का नाही नाकारण्यात आलं सचिन याच्या माध्यमातून। व्यासपीठाची शोभा वाढवताना माजी जिल्हा परिषद समिती सदस्य सन्माननीय कृष्णाजी वाकडे साहेब चौदपाडा गावचे एक प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांचं नक्कीच स्वागत झालेलं आहे या स्पर्धेमध्ये। नक्कीच खूप सारे मान्यवर देखील आपल्याला पाहायला भेटतील सूरज कारण का आता मात्र इव्हिनिंगचा शेवटचा सामना याच्यानंतर होणार आहे आणि खूप सारे मान्यवर याच विभागातील याच पंचकोशीतील जे मान्यवर असतील वरिष्ठ कार्यकर्ते असतील समाज क्षेत्रातील असतील राजकीय क्षेत्रातील असतील मोठी मोठ्या हस्ती नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आज आपल्याला इव्हिनिंगला अर्थातच थोड्याच वेळात आपल्यासोबत ते मात्र जोडतील। सुपर संडे आणि सुपर संडेच्या आपल्याला काही मॅचेस आजच्या दिवसामधील बाकी आहेत। चेंजच्या पेस गतीमध्ये मिशन अपील आहे लेगी फोरची अंपायर जागेवर थोडीशी बाजूला होत आहेत सांगतायत लेगी फोरची नक्कीची दाब असणार आहे दरम्यान आणि त्याच अनुषंगाने मात्र यावेळेस इथं एक धाव मिळतीय आणि एका धावीच्या मदतीने संघाची जी धावसंख्या आहे आता बबल कबड्डी आपल्याला पाहायला भेटते 7 धाव शेवटचा आणि अंतिम दिवस
नक्कीच गोलंदाजीचा तोफ काय तोफखाना आहे जणू काही त्यांनी श्रीलंकेच्या संघाकडे राजाच्या पावलांवर पाऊल टाकताना पंकज परत विकेट ना हो आजीसाठी हा चेंडू फुल टॉस मध्ये घेऊन करून काढला मिडविकेटच्या दिशेने राज आहे चांगलं क्षेत्ररक्षण एक दर्जेदार क्षेत्ररक्षक त्या दिशेने तैनात आहे राज अतिशय सुंदर कार्य करतोय तिन्ही विभागामध्ये जर पाहिलं तर राज्याची कामगिरी अतिशय भरीव आहे संघासाठी संघाची धाव संख्या एक ने पुढे सरकते 8 धावा धाव फडकावर षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटतो कारण का सर्वच्या सर्व खेळाडू बघतो आपण या दरम्यान काही नवदित खेळाडू आहेत तर काही मात्र जुनेच खेळाडू कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तो प्रयत्न मी त्यामध्ये दोन षटकामध्ये अप्रतिम असा प्रयत्न त्यांनी आतापर्यंत केला आहे कारण का जसं म्हटल्याप्रमाणे त्यांनी आतापर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला आहे या मॅचमध्ये गणेश इलेव्हन कुक्स टीमच्या माध्यमातून काहीसा आपल्याकडे वेळ आहे आपण जाऊया डीजे मास्टरकडे त्यांच्या माध्यमातून आपण ऐकूया एक सूर एक दर्जेदार असं संगीत अतिशय हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेले चमकदार अशी कामगिरी आपण दोन्ही गोलंदाजांची पाहिली राज नंतर पंकज आता मात्र अतिशयच्यावर जबाबदारी संघाची धाव संख्या नक्कीच 4.50 सरासरी 9 धावा धाव फळकावर राउंड द विकेट ना अतिश सचिनसाठी हा चेंडू होता आधीच विचार केला होता की ऑनसाईड कडे आपल्याला खेळायचं आहे आणि चेंडू सुद्धा तेच तयार होता आधीच बॅट फिरवली चेंडू शरीरावर जाऊन अदलतोय कुठल्या प्रकारची धाव इथे मिळणार नाहीये एकदा चेंडू इथे पाहायला मिळतो या अतिशयच्या माध्यमातून अतिशय याने सुद्धा खूपच प्रभावित केले प्रेक्षकांना आपल्या संघासाठी अतिशय चांगली दर्जेदार कामगिरी त्यांनी आतापर्यंत केलेली आहे आणि या नक्कीच उपांत फेरीमध्ये अशाच प्रकारे कामगिरी या अतिशयच्या माध्यमातून व्हावी या अशी अपेक्षा असेल प्रेक्षक वर्गाला सुद्धा हवेचा जोर सुद्धा वाढलेला आहे उजव्या हाताच्या फलंदाजाला नक्कीच लाभदायक वारे वाहत आहेत हो यावेळेस लॉफ्टेड फटका डाऊन दी ग्राउंड खेळलाय एका टप्प्यानं चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार हा चौकार येतोय खूप उपयुक्त हा चौकार आपल्याला पाहायला भेटतो कारण का धावा जर बघितल्या तर खूप कमी आपल्याला अपील स्ट्रॉंग आहे लेग बिफोर एक धाव नक्कीच मिळतीय आणि एका धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला भेटते या दरम्यान 14 धावा धावपळकावरती येत आहेत तिसऱ्या षटकाचा खेळ इथे सुरू असताना 14 धावा धावपळकावर प्रेक्षकांना विनंती असेल जे आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे कोणीही बाईक अन्यथा कार पार करू नका कारण आमचे मान्यवर येत आहेत थोड्या वेळानंतर
इनसाइड आउट, सुरेख फटका, दर्जेदार फटका, पंकज एक्स्ट्रा कवच्या दिशेवर तैनात होता, त्याच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न जास्त उंची होती, परंतु मैदानाच्या आतमध्ये चेंडू आपण पाहतोय. इथे मात्र दोन धाव पूर्ण केले जात आहेत, 16 धावांवर धाव फडक केबी स्पोर्ट्सचा बल्ले आणि संघाचा 30 पुढे जाण्याचा प्रयत्न असेल केबी स्पोर्ट्सचा बल्ले आणि संघाच्या फलंदाजाचा, कारण 30 पुढे जर धावसंख्या जमवली तर निश्चितपणे चांगल्या प्रकारे संघर्ष करू शकतात बल्ले आणि संघाचे गोलंदाज. अतिशय खेळाडू आहे, चांगली बॅटिंग आणि चांगली गोलंदाजी, चांगला लक्ष देखील आहे अतिश बॅट्समॅन असं वाटलं की हा चेंडू वेगाने येईल, मी त्याच्यानंतर बघतो आपण हा चेंडू आपल्याला चेंजअप पेस पाहायला भेटला आणि खूप चांगला चेंडू या वेळेस अतिशय माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. राऊंड विकेट ने पुढचा बॉल, या दरम्यान मात्र या धावा उपयुक्त होत्या, खूप महत्वाच्या होत्या. हा बोनस नक्कीच मात्र येतोय, दिवाळी खेळाच्या नंतरचा हा बोनस खूप महत्वाचा आहे, कारण का धावा येत नव्हत्या आणि आता मात्र इथनं नशिबाच्या येत आहेत 5 धावा अर्थातच पंजा. पाच धावांनी मात्र केबी स्पोर्ट्स बल्ल्याने संघाचा धाव फलक कुठेतरी उघड करताना आपण पाहतोय. अतिशयाला या ज्या धावा खर्च केल्या आहेत अतिशयच्या माध्यमातून खूपच उपयुक्त अशा धावा आहेत केबी स्पोर्ट्स बल्ल्याने संघासाठी. 21 धावा धाव फलकावर, शेवटचा चेंडू आहे राऊंड द विकेट ना अतिश. फुल टॉस मध्ये घेऊन खेळलाय सुरेख फटका, व्हॉट अ ग्रेट शॉट, 6 रन. अंत भला तो सब भला असं म्हटलं जातं, इथे मात्र शेवट चांगला करता आलेला नाही अतिश याला. अतिशयच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 18 धावा राहुल अतिशयाने खर्च केले, सर्वात महागडं षटक धनेश इलेव्हन क्रिकेट संघाच्या डावामध्ये. नाही हा षटक खूप महागड, एकूण संघाची धावसंख्या 27, 27 धावा झाल्या आहेत. आता मात्र एक ऊर्जा निर्माण होईल नक्कीच, कारण का आता जर बघितलं गेलं तर धावा मात्र आल्या नव्हत्या. शेवटच्या षटकाची सुरुवात करतायत अंकलेश, शतरक्षण पाहूया आपण. लॉंग ऑफ अगदी सरळ आहे शुभमच्या रूपाने, वाईडिश लॉंग ऑन महेंद्राच्या रूपाने. मिड विकेटवर राज आहे, डीप स्क्वेअर लेग सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे सचिन या फलंदाजासाठी. हो यावेळेस अधुऱ्या मनाने खेळण्याचा प्रयत्न होता, आधी पूलच्या तयारीमध्ये होता फलंदाज सचिन, त्यानंतर स्लॉग खेळण्याची तयारी पाहायला मिळाली. इथे मात्र नक्कीच डबल माइंडेड झाला होता फलंदाज सचिन. हा चेंडू मात्र यष्टीरक्षक अतिशयच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सुरुवात अंकलेशच्या माध्यमातून, खूप चांगली सुरुवात, कारण का अशा सुरुवातीची गरज आहे. जी गोलंदाजी राजने केली त्याच्यानंतर गोलंदाजी केली पंकजने, मात्र तो मोठा षटक अतिशचा विकेटने पुन्हा एकदा जागेवर खेळला. संपर्क येत नाही, अंपायर जागेवरती स्तब्ध उभे आहेत, म्हणजे अजिबात कोणत्या प्रकारची धाव घेण्याची मात्र इथं संभावना नाहीये. आणि आता मात्र या सिच्युएशनला डॉट चेंडू नक्कीच मात्र खूप महत्वाचा असणार आहे, कारण या सिच्युएशनला इथं धावा येणं गरजेचं आहे सुरेश पाटील. मात्र धावा येत नाहीये अक्षरशः, आपण बघतो जे 18 धावा फक्त आल्या तोच एक मोठं षटक, त्याच्यानंतरच आपण बघतोय प्रत्येक षटकामध्ये इम्प्रेसिव्ह अशी कामगिरी आपल्याला पाहायला भेटली धनेश इलेव्हन कुक्स टीमच्या माध्यमातून. नक्कीच करूया मुळे अशी स्थिती आहे, डू ऑर डाय कंडिशन, कारण उपांत्य फेरींचा हा सामना आहे. आपटी दिली आहे, इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता
140 ओव्हरचा इशारा पंच गोकुळदास पाटील यांच्या माध्यमातून एक भावसर चेंडू अखेर गोलंदाज षटकामागे हाताळू शकतो. इथे मात्र 3 लागोपाठ नेताव चेंडू पाहायला मिळतात. दरम्यान आमचे सन्माननीय अतिथी पाहुणे नक्कीच त्यांचं शुभ आगमन होत आहे. तर 2 मिनिटं पंचांना विनंती असेल, आपण खेळ थांबवायचा आहे. भावले गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय भगवान कणेजी यांचं शुभ आगमन होत आहे. तसेच त्यांच्या समवेत सन्माननीय श्यामजी गायके साहेबांचं सुद्धा शुभ आगमन होत आहे. तसेच सन्माननीय अरुण केळे साहेब उद्योजक देवरुंग, तसेच बाळाराम घोडे साहेब उद्योजक देवरुंग, तसेच मंगदास पाटील ग्रुप ग्रामपंचायत सरपंच देवरुंग, तसेच देविदासजी केणे साहेब या सर्व मान्यवरांचं स्वर्गीय नामदेव पाटील स्मृती चषक 2019 या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये आयोजक मेहर 11 बाबगावच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक सस्नेह स्वागत 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 सुस्वागतम 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 आणि सर्व मान्यवरांचं आयोजकांच्या वतीने या स्पर्धेच्या नक्कीच अखेरच्या दिवसामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांना विनंती असेल, आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. मान्यवरांची मानधन येताना आपण पाहिलेली आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून उद्घाटन सोहळ्यापासून मान्यवर या स्पर्धेला हजेरी लावत आहेत. सन्मान्य हरेश जी घोडे सुद्धा इथे पोहोचले आहेत, त्यांना सुद्धा विनंती असेल, आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच धर्मेंद्रजी घोडे साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. शुभम याच्या हातामध्ये चेंडू जातोय. लॉंग आउटचा क्षेत्ररक्षक आहे सचिन, याने मात्र 4 चेंडू नंतर 1 धाव जमवलेला आहे. अखेरचा षटक आहे राहुल आणि आतापर्यंत 4 चेंडू मागे केवळ 1 धाव खर्च करतोय. अंकलेश काय म्हणशील? नाही, अंकलेश आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी, कारण का बघतो आपण अशा अगोदरच्या षटकामध्ये 18 धावा आल्या, मग त्याच्यानंतर मात्र कमबॅकची गरज होती आणि तो कमबॅक नक्कीच आपल्याला मात्र पाहायला भेटतो. अप्रतिम असा खेळ दिनेश 11 कुक्स टीमच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये फुलटॉस हवेतून खेळत आहेत, फटका फसलाय आणि चेनच्या खाली महेंद्र आहे, म्हणजे चूक होणार नाहीये. झील तिथं मात्र पकडला जातोय. अंकलेशच्या माध्यमातून दर्जेदार अशी गोलंदाजी. शेवटचं अंतिम षटक, डेट ओव्हरचं षटक ज्याला म्हटलं जातं, हनामरीचं ज्याला षटक म्हटलं जातं, त्या हनामरीच्या षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते आणि विकेट टेकिंग गोलंदाजी त्या षटकामध्ये नक्कीच होत असताना आणि पूर्णपणे छाप सोडतोय मैदानाच्या आतमध्ये गणेश 11 क्रिकेट संघ कुक्से या टीमच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारची कामगिरी. फलंदाज बाद सन्माननीय गणेशजी मेहर यांना सुद्धा विनंती. विजय विक्रम थांबायचं आहे. सन्माननीय गणेशजी मेहर यांना विनंती असेल, आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सुरेख गोलंदाजी उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये अंकलेश याने चमकदार कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. राऊंड द विकेट ना पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन पुढचा फटका आहे. सो सोनार की एक पडी लोहार की, सुरेख फटका षटकाराने. मात्र इथे मात्र डावाची समाप्ती झालेली आहे. केबी स्पोर्ट्स बल्ल्यान संघ 34 धावांवर पोहोचतोय आणि 35 धावांचं आव्हान असेल विजयासाठी, फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी गणेश 11 कुक्से संघासमोर.
तरी या प्रेक्षकांना ओढ लागली आहे स्वर्गीय नामदेव पाटील स्मृती चषक 2019 या क्रिकेट स्पर्धेची. पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. आमचे नक्कीच मान्यवर व्यासपीठाची शोभा वाढवताना आणि या असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण हा उपांत्य फेरीचा सोहळा संपन्न करत आहोत. 35 धावांचा टार्गेट आहे आणि सलामीची जोडी आहे ते टार्गेट ते आव्हान त्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये धनेश 11 कुक्से संघाच्या माध्यमातून आतिश आणि महेंद्र पाटील टॉप ऑर्डरची जोडी आहे. टॉप क्लास खेळाडू सुद्धा आहेत. आतिशाचा खेळ आज निश्चितपणे दर्जेदार राहिलेला आहे. आतिशाने खूपच प्रभावित खेळ प्रेक्षकांसमोर इथे सादर केलेला आहे. 8.75 सरासरी प्रति षटकामागे आणि ही सरासरी डोळ्यासमोर ठेवूनच फलंदाजांना खेळावं लागेल. पहिलं षटक आधीच अजित याचं खूपच महत्वाचं असेल केबी स्पोर्ट्स बल्लाणी संघाच्या दृष्टिकोनातून, कारण विकेट्स या षटकामागे मिळवणं आणि कमी धावांवर समोरच्या संघाला थांबवणं हे उद्देश आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र अजित याला पहिल्या षटकासाठी अटॅकवर आणलंय केबी स्पोर्ट्स बल्लाणी संघाच्या कॅप्टननं. काय म्हणणं राहुल? राहुल थोडेसे खाण्यामध्ये व्यस्त आहेत. अजित तयार होत आहेत, मोठी जबाबदारी असेल अजित याच्या खांद्यावर. कशा प्रकारे पेळतायत पाहूया, कारण शाकिब सुद्धा थोडेसे निराश असतील, कारण धावसंख्या जी हवी होती ती मात्र धाव फळकावर लगावता आलेली नाही. पहिला चेंडू असेल सेकंड इनिंग मधील. पावलांचा उपयोग, दर्जेदार फटका, डाऊन द ट्रॅक येऊन खेळला होता. आतिशाच्या बॅट मधून निघाला हा पहिल्या चेंडूवर पहिला षटकार. हा जल्लोष तर खऱ्या अर्थाने स्वर्गीय नामदेव पाटील स्मृती चषकामध्ये आपण पाहतोय, परंतु आज कुठल्या गावामध्ये जल्लोष असेल हे सुद्धा आपण नक्कीच येणाऱ्या वेळेमध्ये पाहणार आहोत. कारण सोनू आई वडून अवघड संघ रेड्डी मेगा फायनल मध्ये ज्याने प्रवेश मिळवलेला आहे दाखल झाले. या सामन्यामधील विजय संघ त्यांच्या समोर असेल, अर्थात 3 ट्रॉफीज आपण पाहतोय, प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या कुठली ट्रॉफी नक्कीच पटकावणं हा मोठा विजय असेल, कारण हंगामाची सुरुवात झालेली आहे. इथे मात्र सुरुवात दमदार करतोय आतिश. होय, ह्या वेळेस मात्र स्कोर 1-5 चेंडू, परंतु इथे मात्र चकवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला. आउटफील्ड खूपच वेगवान आहे, चेंडू काही थांबत नाहीये, सीमारेषा फोडली जाते. 4 धावा चौकार. दर्शन धावा किती आहेत हे पाहिलं नाही, केवळ चेंडूवर नजर आहे आतिश याची. आणि आतिश याचा खेळ जर आज पाहिला तर नक्कीच प्रेक्षकांच्या गळ्यातील ताबीज तो झालेला आहे. स्वाभाविक खेळ आहे. यावेळेस मात्र पायांच्या समोरून मनगटी फटका आहे. मिड विकेट तैनात आहे डीपच्या स्थानावर. चांगला थ्रो, चांगली फेकी पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अजित याने खूपच खराब सुरुवात दिलेली आहे केबी स्पोर्ट्स बल्लाणी संघाला. एक फ्रंटलाईन गोलंदाज आहे, आधारस्तंभ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु निराश करतोय. थोडासा आधारशिला त्याला मात्र आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून ठेवता आले नाही, कर्णधाराच्या विश्वासाला सार्थक अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झालेली नाहीये. आजच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं तर आतिशने इम्प्रेसिव्ह अशी कामगिरी, कारण का त्यांनी 17 धावा की 18 धावा खर्च केल्या होत्या, त्यामधून ऑलरेडी त्यांनी 10 बनवल्यात, तर शिल्लक राहिल्यात 7. म्हणजे ताकद देखील आहे, जर मी 10 खर्च करू शकतो तर मी 10 बनू देखील शकतो हे त्यांनी दाखवून देखील दिलं. कारण का पहिलाच बॉल स्टेप आउट झाले, खूप चांगला फटका डायरेक्टली मात्र चेंडू बघतो आपण यावेळेस आउट ऑफ द बॉक्स षटकार पाहायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा देखील बघितलं गेलं तर ऑफ बॉल खूप क्लास फटका पाहायला पाहिजे, खराब नाही की चेतेश्वर खराब झालं, म्हणजे 10 त्याच्यावरती 4 मिळाला. आता मात्र इथं नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल, मग कमबॅक करण्यासाठी इथनं कंबर कसावी लागेल. ओव्हर द विकेट नाव महेंद्र आहेत. अभ्यासा फटका पुन्हा एकदा, मात्र यावेळेस चेंडू हातामध्ये येत नाही एक्झॅक्टली, तोपर्यंत पुन्हा एकदा एकदम नक्कीच मिळते या बॉल वरती. बारा धावा धाव फळकावर सलामीची जोडी. अतिशय चांगलं कार्य करताना महेंद्र सुद्धा चांगली साथ देतोय आतिशच्या फलंदाजी, कारण आतिश एक आक्रमक खेळाडू आहे, विस्फोटक फलंदाजी करतोय आणि ते पाहता महेंद्र याने मात्र पुन्हा एकदा आतिश याला स्ट्राईक वर आणलेला आहे. अजित पुन्हा एकदा सज्ज होतोय, विकेटच्या शोधात आहे इथे मात्र केबी स्पोर्ट्स बल्लाणी संघ. ओव्हर द विकेट.
या बीस अंतरम बॉक्स टेंडू मात्र टैप स्लीपर कवरलास मात्र चेंडू ची फील होते तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकने जाते पुढे. आपण बघितलं गेलं तर या षटकामध्ये कमबॅक झाला मिथो मधील पहिल्या दोन बॉल वरती 10 धावा होत्या आकाश मध्ये. त्याच्यानंतरच आपण बघितलं गेलं तर खूप चांगल्या प्रकारच्या दरम्यान हा षटक आपल्याला मात्र पाहायला भेटतो आणि खूप चांगला खेळ देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पाहायला भेटतोय. तर नक्कीच वाडेकरचे आमचे विजय दादा पाटील यांचं देखील शुभागमन झालं आहे. 40+ एक दर्जेदार आणि अप्रतिम असे खेळाडू आहेत. कारण का सर्वात टॉपचा संघ मात्र कुठला असेल मी तर म्हणेल डुंबोलीमध्ये 40+ तर वाडेकर संघ आहे. त्याच्यानंतर संघ खूप सारा आहे, देसाई आहे, संदप आहे, नंदिवली आहे, असे खूप सारे संघ आहेत. मग सध्या 40+ कारण का एका ठिकाणी मी तर म्हणेल 40+ नक्कीच मॅच घेत असताना बाईक देखील बघा 40 वयामध्ये देखील बाईक त्यांनी मात्र पटकावली आहे. म्हणजे त्यांच्या नसा नसातच त्यांच्या रक्तामध्येच क्रिकेट आहे. त्यांचे नक्कीच जवळचे मित्र आणि वाडेकरचे नक्कीच आमचे सर्वांचे लाडके विजयदादा पाटील यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी देखील व्यासपीठावरती यावं आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवावी. यस सूरज पाटील तुषार दुसऱ्या षटकासाठी तुषार येतोय. तुषार याला नक्कीच विकेट गारात करावे लागतील. त्या अनुषंगानेच मात्र तुषार याला बॉलिंग अटॅकवर लावण्यात आलेला आहे. केबी स्पोर्ट्स बल्लेने संघाच्या कॅप्टन शाकिब याच्या माध्यमातून विजयदादा पाटील आलेले आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हो यावेळेस सुखचा फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेने झेलसाठी प्रयत्न करतोय. दोन क्षेत्ररक्षकाच्या दरीमध्ये चेंडू जाऊन पडतोय आणि एका टप्प्याने मात्र स्क्वेअर लेग सीमारेषा ओलांडली जाते. चौकार आतिश हा नक्कीच धावांची आतिशबाजी करतोय. आतापर्यंत जर पाहिलं आतिशच्या बॅट मधून दोन चौकार आणि एक षटकार आलेला आहे. एकूण 5 चेंडूंचा सामना केलाय आतिशने आणि 16 धावा त्याच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या आहे 17 धावा. महेंद्र याच्या बॅट मधून सिंगल आपण पाहिली. तुषार याच्यावर पहिल्याच चेंडूवर आक्रमण आतिशच्या माध्यमातून. इथे मात्र पावलांचा उपयोग केलाय. जमिनी मार्गाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल इथे उचलली जाते. गुड बॅटिंग. 35 धावांचा आव्हान असताना इथे मात्र दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतोय. क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतोय आतिश आणि महेंद्र याच्या माध्यमातून. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेट साठी. धनेश लोन क्रोक्से संघाच्या माध्यमातून विजयाचा मार्ग हळूहळू सुकर करताना इथे पाहायला मिळतोय. यावेळेस शॉर्ट ऑन गोल हायवे मध्ये खेळला आहे क्षेत्ररक्षक प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये. षटकार संघाची कामगिरी तर दर्जेदार आहे आणि या परिसरामध्ये योगेश पाटील यांची कामगिरी सुद्धा दर्जेदार राहिलेली आहे. एक उत्कृष्ट समालोचक आणि आमचे जवळचे मित्र त्यांचं आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच सचिन नक्कीच मात्रे हे सुद्धा इथे पोहोचलेले आहेत. जांभूरपाडा संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत. धनेश इलेव्हनचा खेळ देखील चांगला होता. योगेश देखील आपल्यासोबत उपस्थित झाला आहे. चांगला कॉमेंटेटर. आता थोडस नक्कीच त्यांना मात्र वेळ भेटत नाहीये कारण का त्यांचा देखील बिझनेस आहे, व्यवसाय सुरू केला कारणाने मात्र ते वेळ देऊ शकत नाही. तरी देखील क्रिकेट पासून कोणी मात्र लांब राहू शकत नाहीये. लहान असो मोठा असो प्रत्येकाला क्रिकेटचा वेळ आहे आणि व्यासपीठावरती आपण बघतो जे आमचे तमाव जे मान्यवर आहेत ते सर्व क्रिकेटचे अस्तिम चाहते आहेत. तर त्यांना क्रिकेट बद्दल आपुलकी आहे आणि आपल्या सर्वच आपल्या समाजाचे असतील आपल्या विभागातील असतील सर्व या कार्यकर्ते आहेत. ओव्हरती विकेटने पुढच्या माझ्यामधून खेळत होतो. फटका फसला. मिस टायमिंग आहे. खेळाडू झेलच्या खाली. झेल 100% घेणार कारण का शाकिब तिकडे आहेत. वेगाने आले. झेल खूप चांगला फिनिश केला. बरोबर गेल नक्की. झेल खाली नक्कीच फिनिश केला आणि खूप चांगला बघत क्षेत्रशांती दाखवत असताना संघाचा संघ नाही. शाकिब मात्र आतिश मैदानाच्या बाहेर जातोय. एकूण धावा झाला आहे टीमच्या 25 फलंदाज बाद. मंचाकडे घेऊन जातोय. व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी नक्कीच प्रथम पारितोषिक रोख रक्कम आम्हाला या स्पर्धेसाठी दिली आहे.
धरून पाडा गावचे उद्योगपती उद्योजक सन्माननीय बाराम घोडे साहेब व्यासपीठाची शोभा वाढवताना जिल्हा परिषद ठाणे सदस्य सन्माननीय भगवान खेडे साहेब सुद्धा व्यासपीठाची शोभा वाढवताना सौदेपाडा गावचे उद्योजक कृष्णजी वाकडे साहेब सन्माननीय श्याम गायके साहेब सुद्धा उपस्थित आहेत. जिल्हा परिषद ठाणे सदस्य धर्मेश घोडे उद्योजक देवरुंग पाडा तुषार पुन्हा एकदा उर्दू विकेट न यावेळेस स्लॉट मध्ये आहे. हवाई फायर दर्जेदार शॉट लांब वर टोकलेला चक्कार. टीमला संघाला नक्कीच दिला जाणार आहे. दिनेश इलेव्हन नक्कीच ते पुरस्कार आहे दिलीप शेठ पाटील यांच्या माध्यमातून. नक्कीच आज कोकसे गावामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण असेल. विजयाच्या उंबरठ्यावर कोकसे संघ येथे पाहायला मिळतो. या संघाची धावसंख्या 31 रन लॉस ऑफ वन विकेट. केवळ विजयासाठी या 4 धावांची आवश्यकता आहे. स्वर्गीय नामदेव पाटील स्मृती चषक 2019 या मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी 4 धावांची गरज अपील आहे. आणि पंचांचं बोट आकाशाकडे. राज याला नक्कीच मैदान सोडावं लागतंय. लागणारा हा दुसरा झटका धनेश इलेव्हन कोकसे संघाला. शोभा वाढवताना भावी सरपंच बापगाव देवरुंग गावचे मंगलदास पाटील सन्माननीय अरुण कणे साहेब उद्योजक देवरुंग तसेच हरेश कोडे उद्योगपती देवरुंग पाडा. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम सन्माननीय श्याम दळवी साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेली आहे. बापगाव देवरुंग गावचे सरपंच